जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रिव्हिजन थ्रू पीवायक्यू प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं चाणक्य फाउंडेशन या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपण इतिहासाची रिव्हिजन करतोय. आपला जो रिव्हिजनचा विषय आजच्या सेशनचा तो आहे इतिहास. ठीक आहे, काल आपण पॉलिटीचे 35 क्वेश्चनचं कोर पॉलिटीचे जे आहे रिव्हिजन घेतली असेल, त्यामध्ये दिलेले जे होमवर्क आहे ते तुम्ही पूर्ण येत्या 3-4 दिवसामध्ये पूर्ण करा अशी अपेक्षा आहे. कारण की 100% त्यामध्ये तुमचं जे लेवल ऑफ प्रिपरेशन आहे ते तुमच्या कालच्या लेक्चरमधून तुमच्या लक्षात आलेलं असेलच. ठीक आहे, तर आज डिरेक्टली आपण इतिहासाचे क्वेश्चन जे आहे सुरू करतोय. राज्यसेवा मुख्य परीक्षा लक्षात घ्या. ठीक आहे, सामान्य अध्ययन 1 याच्यामधले टोटल 60 क्वेश्चन इतिहासाचे आपण घेत आहोत. ठीक आहे, तर लक्षात घ्या, प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला जवळपास 50 क्वेश्चनचा इथे फायदा होईल. एखादे दुसरे 10 क्वेश्चन जे आहे हे थोडे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, परंतु त्याचा जरी आपण आत्ताच अभ्यास करून घेतला तर तुमचा यदा कदाचित जो गुगली क्वेश्चन एखादा येतो, जसं तुम्ही बघितलं असेल मागे राज्यसेवा प्रिलिम्सला जुन्या काळात विचारला होता क्वेश्चन तो, की सीतेला जे हरिण दिसलं होतं ते कोणतं. ठीक आहे, तर अशा टाईपचे जे रॅन्डम क्वेश्चन येतात जे आपला महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या टॉपिकवर आहे त्याचे सुद्धा तुम्हाला इथे कामी पडतील. ठीक आहे, सो आजच्या या सेशनचा भाग आपण लक्षात घ्या, दोन भागामध्ये डिवाइड करतोय आपण. पहिल्या टप्प्यामध्ये 30 क्वेश्चन घेतोय आणि उद्या आपण 30 क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या, मुद्दाम जे आहे आपण लेक्चरची जे लेंथ आहे ते कमी ठेवलेली आहे, की खरोखर जे RTP चालता बोलता आपण नाव दिलं याला, तर तो जो प्रोग्राम आहे तुम्हाला दिवसभरातला सेपरेट वेळ न काढता जो तुम्ही म्हणजे बाहेर वेळ घाला होता तो जर तुम्ही या सेशनसाठी यूज केला तर 100% तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये निश्चितच तुम्ही अधिकारी म्हणून पुढे याल. ठीक आहे, सो बघा हिस्ट्रीचे क्वेश्चन सुरू करूयात. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट, आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सादर केले. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या, जर हा टॉपिक नेम म्हटला आपला तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, बरोबर आहे, परंतु कधी कधी प्रिलिम्सला असे क्वेश्चन विचारले जातात, कारण की या पुस्तकाचा जो सोर्स आहे तो आहे मित्रांनो 11th स्टेट बोर्ड ओल्ड वालं जे आहे, 11वीचं स्टेट बोर्ड ओल्ड वालं, त्यातला सगळ्यात लास्ट टॉपिक, मी म्हणेल शेवटचे लास्ट 3rd पेजवर हा क्वेश्चन डायरेक्टली तुम्हाला दिसेल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपलं एकदम जे बेसिक बुक आहे म्हणजे क्रमिक पाठ्यपुस्तके आपण वाचतो त्याच्यावर सुद्धा आपली कमांड कधी कधी असत नाही आणि आपण म्हणतो मग की अशा टाईपचे क्वेश्चन आले तर आपण तो स्किप करतो. तर लक्षात घ्या, हा सोर्स आहे 11th ओल्ड स्टेट बोर्ड. ठीक आहे, प्रत्येकानं वाचावं असं ते आहे, त्याच्यावरच्या 100% डेटा म्हणजे आयोगाचे मॅक्सिमम PYQ जे आहे ते त्याच्यावर बेस्ड आहेत. ठीक आहे, सो लक्षात घ्या, याचं उत्तर जे आहे पहिलं मराठी नाटक विचारलंय त्यातल्या त्यात, तर हे लक्षात घ्या सीता स्वयंवर हे पहिलं जे आहे यामधलं जे आहे नाटक, याचं उत्तर आहे सीता स्वयंवर. आता जर म्हटलं माधवराव पेशवा, लक्षात सुद्धा ही माहिती, हे कोणाचं आहे, वी ज कीर्तने यांचं माधवराव पेशवा हे नाटक आहे. ठीक आहे, शारदा जर म्हटलं तर लक्षात घ्या, जर क्रांतिकारी चळवळमध्ये तर तुम्ही गेलात, बरोबर आहे, तर एका क्रांतिकारांना जे आहे जॅक्सन नाव ऐकलं असेल तुम्ही, बरोबर आहे, याची हत्या केलेली होती, तर ते तिथे जे आहे शारदा नाटक जे आहे यांचं पाहायला तिथे आलेले होते. ठीक आहे, त्यांचं नाव गोविंद बल्लाट देवल, वाटल्यास ही माहिती लिहून घ्या, शारदा हे नाटक गोविंद बल्लाट देवल, देवलांच्या नाटकाला जे आहे ते नाशिकमध्ये असताना त्यांचा हत्या करण्यात आली होती, बरोबर आहे, तर तो एक तुम्ही संदर्भ लक्षात ठेवा. याचं उत्तर जे आहे सीता स्वयंवर आहे, पहिलं मराठी नाटक असल्यामुळे ते लक्षात ठेवून आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2 याच्यामध्ये बघा मित्रांनो, योग्य जोड्या लावा. आता हा टॉपिक नेम काय आपला, क्रांतिकारी चळवळी. आता बघा तुम्ही, हा टॉपिक आपण जेव्हा प्रिपेअर करतो तर पुन्हा आपला 10 वेळा मी तो शब्द वापरणार आहे या पूर्ण सिरीजमध्ये, लेवल ऑफ प्रिपरेशन. तुमचे आज जर म्हटलं की तुम्हाला क्रांतिकारी चळवळ तर तुमच्या काय गोष्टी लक्षात येते, तर डायरेक्टली लक्षात घ्या 3 भागात तुमच्या लक्षात आल्या पाहिजे गोष्टी त्याच्यामध्ये. बघा 3 भागामध्ये तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या पाहिजे मित्रांनो. एक तर सगळ्यात पहिले इथं क्रांतिकारी चळवळ हेडिंग राहील तुमचं, खाली तुम्हाला दिसेल महाराष्ट्राची क्रांतिकारी चळवळ, मग त्याच्यामध्ये तुम्हाला अभिनव भारत वगैरे यासारख्या संस्था, गुप्त संस्था कोल्हापूरच्या, शिवाजी क्लब वगैरे, आर्य समाज वगैरे सगळा जे आहे आर्य बांधव समाज तो आठवला पाहिजे. दुसरं महत्वाचं तुम्हाला इथे जे आहे बंगाल, बरोबर आहे, आणि उत्तर भारतातल्या क्रांतिकारी चळवळी, त्यात जे मग तुम्हाला अनुशीलन समिती वगैरे आठवली पाहिजे. ठीक आहे, तसेच मग सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन आठवली पाहिजे.
तिसरा मग तुमचं इथं काम आहे की जे संघटित प्रयत्न आहे कशाचे, क्रांतिकारी चळवळीतले. मग त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो 1915 पर्यंतचा काळ हा वैयक्तिक चळवळीचा होता, वैयक्तिक बॉम्ब हल्ले होत होते. नंतरच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येतात की संघटित झालेले आहे प्रयत्न, म्हणून मग 25 काकोरी आणि 1930 चितगाव, ठीक आहे, चितगाव जे आहे कट होता. तर मग इथे तुम्हाला संघटित गुन्हेगारीचे प्रयत्न आणि त्यामध्ये असणारे क्रांतिकारी हे डिरेक्टली दिसलं पाहिजे. जसं आता बिस्मिल जो आहे, बिस्मिल्ला खान असं काहीतरी नाव आहे, तर ते तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे लगेच, ठीक आहे. तर मग या अनुषंगाने आणि चौथा मग जो आहे तुम्हाला इथं विदेशातील क्रांतिकारी चळवळ, ठीक आहे, मग त्यामधली जी आहे गदर चळवळ असो म्हणा किंवा मग सॅन फ्रान्सिस्को लाला हरदयाळ असो, या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे. किंवा मग श्यामजी कृष्ण वर्मा यांचं सुद्धा काम तुम्हाला मग तिथे माहिती आहे, विदा सावरकर गेलेले होते इंडिया हाऊसमध्ये, ठीक आहे. तर हे मग तिथे मदनलाल धिंगराची कामगिरी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. म्हणजे जसं टॉपिक तुम्हाला म्हटलं की हा दिसला रे दिसला, तर तुम्हाला तिथे हिट झाला पाहिजे टॉपिक आणि त्याच्यातल्या फॅक्ट तुम्हाला आठवल्या पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्ही इथे या प्लॅटफॉर्मवर, मी सांगेल, क्लास 2 सारखी परीक्षा जे 1 तासात 0.36 सेकंद मध्ये प्रश्न सोडवायचा आहे, तो तुम्हाला इथेच डिरेक्टली तुम्हाला तिथे वर पाहायचं काम नाही पडलं पाहिजे. तिथे जो वर पाहतो ना त्याचे मग मॅसेजिंगचे 10 क्वेश्चन सहज शिल्लक राहतात, ठीक आहे, आपला अटेम्प्ट होत नाही. तिथे डिरेक्टली हिट झाला पाहिजे आणि ते हिट होण्यासाठी इथे आपली रिव्हिजन पाहिजे, ठीक आहे. तर मित्रांनो इथे बघा, खुदिराम बोस म्हटलं तर किंग्सफोर्डवर बॉम्ब हल्ला केलेला आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. नंतर रामप्रसाद बारिंद्र कुमार घोष, आता ए वरून ए चा 4 ऑप्शन बघू आपण, ह्या 2 ठिकाणी तुम्हाला दिसून येते, बरोबर आहे. याचं उत्तर तुम्हाला डिरेक्टली 4 नंबर आहे, लक्षात घ्या, 4-3-5-1. खुदिराम बोस किंग्सफोर्डवर बॉम्ब हल्ला, सचिनराज सेन हे माणिक तोळा प्रकरण मध्ये होते, लक्षात घ्या, माणिक तोळा प्रकरण अनुशीलन समिती 1902 ची, जे वेस्ट बेंगॉलमध्ये कार्यरत होती बंगालमध्ये, लक्षात घ्या. बारिंद्र कुमार घोष, ठीक आहे, 2 मिनिट, सीचं 5 आहे, सचिनराज सेनचं 3 होतं, इंडियन रिपब्लिक असोसिएशन, सॉरी हा, बारिंद्र कुमार घोष इथे माणिक तोळा प्रकरण आणि रामप्रसाद बिस्मिल जे आहे 1 नंबरचा ऑप्शन आहे, काकोरी कट मध्ये होते, ठीक आहे. तर हे इथे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही की जसा टॉपिक हिट झाला तर तुम्हाला तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असल्या पाहिजे. ओके, ऑल राईट. तर तुमचं होमवर्क आज आहे या क्वेश्चनच्या अनुषंगानं की तुम्हाला आज म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये क्रांतिकारी चळवळ या 4 अँगलनं तुम्हाला करायची आहे. पाठ जास्तीत जास्त नावं ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की क्रांतिकारी चळवळवर असणारा क्वेश्चन हा फॅक्च्युअल असणार आहे, ठीक आहे. तेच जर आपण आता मी हे सांगत देईल तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं स्वरूप काय असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, कोणत्या प्रदेशात, 2 मिनिट, प्रिव्हियस क्वेश्चन हा एक राहिलेला आहे. ओके, तिसरा क्वेश्चन बघा. हा ऍक्च्युली जर आपण बघितला तर सांस्कृतिक इतिहासाच्या अनुषंगाने जातो मेन्सच्या, तरी सुद्धा एक फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा. संगीत रत्नाकर हा संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण, ऍक्च्युली लक्षात घ्या मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये जे आहे एन्सियंट आणि मिडायवल हिस्ट्री आपण करतोय, बरोबर आहे, तर त्या अनुषंगानं सारंगदेव याचं काम आपल्याला 13th ऑफ सेंचुरी, ठीक आहे, यादव घराणा मध्ये जे आहे, लक्षात घ्या, मला नाव आठवते, 2 मिनिट, यादव सिम्मन जो नावाचा जो राजा होता त्याच्या दरबारी हा सारंगदेव होता, लक्षात घ्या. आणि मग त्याचं जे आहे संगीत रत्नाकर हा जो प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो कशाच्या, भारताच्या म्युझिकवर असणारा संगीतावरचा प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो, हे सारंगदेवनं रचना केलेली आहे, ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, या समजून घ्या, या क्वेश्चन मध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, तर मग लक्षात घ्या, आपण बरेचदा काय करतो, आयोगाला टॅकल करण्याचा प्रयत्न करतो. जसं आता हा क्वेश्चन मी वाचला, पंडित विष्णू भातखंडे, पंडित विष्णू पलस्कर, तर आपल्याला असं वाटतं की नाही, हे 2 ऑप्शन आहे, पर्टिक्युलरली संगीताचा विषय चालू आहे, तर मग हे 2 पैकी असू शकतील. परंतु माझं मग तेच म्हणणं आहे की रिव्हिजन हे रिव्हिजन असते आणि पाठांतर हे पाठांतर असते. काही बाबतीत ज्या गोष्टी तिथे असायला पाहिजे त्याच असायला पाहिजे, बरोबर आहे. तर मग इथे जर हे फॅक्ट पार्ट असते तुमची, हे सुद्धा 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये, लक्षात घ्या, तर तुम्हाला हे आलेलं असतं. याचं उत्तर काय, सारंगदेव, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 घ्या. क्वेश्चन नंबर 4, कोणत्या प्रदेशात काट आणि गोप नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहे. डिरेक्टली सांगतो मित्रांनो, PYQ मी सांगतो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 23 हा जो पेपर आहे, 60 पैकी डायरेक्ट इनडायरेक्ट 34 क्वेश्चन हे मित्रांनो PYQ बेस्ड आहे. PYQ मी वाटल्यास तुम्ही काउंट करू शकता, ठीक आहे. डायरेक्टली बघा, गोप नृत्य हा PYQ आहे, तुम्ही वाचून बघा, डायरेक्टली कोकणातला हा प्रकार आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, रादर मी सांगतो, राज्यसेवा प्रिलिम्स मधला हा क्वेश्चन आहे,
कशातला राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये सांस्कृतिक इतिहासाचे क्वेश्चन विचारले जातात. मी सांगतो बघा, इतिहास असो किंवा भूगोल असो, याच्यामध्ये विविध राज्यात जे आहे साजरे केले जाणारे जे उत्सव आहे वेगवेगळे, तो एक पॉइंट आहे सिलेबसचा आपला. म्हणजे ऍक्च्युली सिलेबसचा नाही आहे, परंतु रिपीटेडली दिसतो आहे त्याच्यावर क्वेश्चन आपल्याला राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये, लक्षात घ्या. तर हा गोपनियुक्त प्रकार कोकणातला आहे, ठीक आहे. तर हा पी वाय क्यू डिरेक्टली रिपीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंडियन पेट्रियॉटिक असोसिएशन. इंडियन पॅट्रियॉटिक असोसिएशन 1888, बरोबर आहे. तर या संघटनेचा संबंध कोणत्या व्यक्तीशी येतो? एकदम स्ट्रेट सिम्पल ऑप्शन होता आणि आपलं काम आहे सर सय्यद अहमद खान, हे उत्तर आहे, बरोबर आहे. पण आता तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला इथे प्रश्न करतो, किती जणांचा जे आहे सर सय्यद अहमद खान त्यांची जे क्रोनॉलॉजी आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की सांप्रदायिकता म्हटलं की दर परीक्षेमध्ये सांप्रदायिकतेवर सर सय्यद अहमद खान ही आयोगाची आवडती पर्सनॅलिटी आहे, बरोबर आहे. मोहम्मद अलीजीना, इकबाल आणि सर सय्यद अहमद खान या तिघावर रिपीटेडली क्वेश्चन दिसतात. मग मध्येच जे आहे नाऊ ऑर नेव्हर वाले रहमत अली चौधरी. तर मग आपलं काम आहे तो एरिया चांगला करून ठेवणं. तर मग आता तुम्ही सांगा, याच्या संघटना तुम्हाला 100% पाठ असल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 1800 त्यांची 64 ची 65 ची, ठीक आहे, इथे त्यांची ट्रान्सलेशन सोसायटी, सायंटिफिक सोसायटी, बरोबर आहे. मग तसेच 1888 ची त्यांची हे जे आहे पॅट्रॉटिक असोसिएशन, 1893 ची डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया, बरोबर आहे, 1893 ची डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया. त्याच दरम्यान मग मला वाटते 1885 ची त्यांची एज्युकेशन कॉन्फरन्स, ठीक आहे, अँग्लो ओरिएंटल कॉलेज बघून घ्या, 1875 आहे बहुतेक, ठीक आहे. तर मग ह्या फॅक्ट तुमच्या पाठ पाहिजे. का पाठ पाहिजे? तर एखाद कोणत्या तरी परीक्षेमध्ये इकडे सर सय्यद अहमद खान यांच्या डेट दिल्या होत्या, इकडे त्यांच्या संस्था दिल्या होत्या लावा जोड्या, ठीक आहे. मग अशा वेळेस जे आहे तुम्ही सांगा, आणि तोच त्यातला क्वेश्चन रिपीट घेऊन इथे दिलेला होता, ठीक आहे. मग यावेळेस आपलं काम आहे की आज तुम्हाला होमवर्क आहे सर सय्यद खान यांचं जाऊन तुम्ही वाचलं पाहिजे. त्यांच्या इतर काही संस्था ज्या माझ्याकडून राहिल्या असतील तशा मी कव्हरच केलेल्या आहे पूर्ण, तर त्याच्या तुम्ही पाठ केलेल्या पाहिजे. त्यांचं जे आहे अखलाक म्हणून जे आहे त्यांचं न्यूजपेपर आहे. मग त्यांनी जे आहे दोन पुस्तकं लिहिली आहे 57 उठावर. ते एकामध्ये म्हणतात ते की बा कारणे, आणि दुसऱ्यामध्ये म्हणतात की मुस्लिम कसे जबाबदार नाही या उठावासाठी, बरोबर आहे. ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करून घ्या. सर सय्यद खान जाऊन तुम्हाला वाचायचे आहे. आयोगांचे वारंवार क्वेश्चन राज्यसेवा प्रिलिम्सला सुद्धा तुम्हाला दिसून येतात. कंबाईनच्या प्रिलिम्सचा हा आवडता विषय, हा टॉपिक आयोगाचा राहिलेला आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघ. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा, इंग्रज गव्हर्नर जनरल डल होसी, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, संस्थानाला गैरखारबाचे निमित्त पुढे करून खालसा ओके. बघा, इंग्रज गव्हर्नर डल होसी कोणत्या संस्थानाला गैरकारभाराचे निमित्त पुढे करून खालसा केले आहे? आता मित्रांनो, जर तुम्ही जे आहे यासाठी या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचत असाल, तर मग या केसमध्ये हा क्वेश्चन थोडा कुठेतरी चुकू शकतो. आणि तेच जर तुम्ही ग्रोवर अँड बेल्लेकर किंवा स्पेक्ट्रम वाचत असाल किंवा कोळंबे सरांचं वाचत असाल किंवा आपल्या क्लासच्या नोट्समध्ये डिरेक्टली जे आहे ते दिलेलं आहे की मित्रांनो डलहौसीनं खालसा केले हे आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याचा शॉर्टकट आपल्याला माहित आहे, साजे संभवू झाना क, सातारा, जैतपूर, संबलपूर, बघाट, उदयपूर, नंतर झासी, नागपूर, करोली, नंतर अयोध्या किंवा अवध, बरोबर आहे. साजे संभवू झाना क हा शॉर्टकट पाठ आहे, बरोबर आहे. पण त्या आधारावर हा क्वेश्चन सुटतो का? नाही. तुम्हाला काय म्हटलंय की कोणत्या संस्थाला गैरकारभाराचे निमित्त, मग या केसमध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे की डलहौसीनं जे त्याचं खालसा धोरण आहे ते तीन पद्धतीवर ठेवलेलं आहे. पहिल्या केसमध्ये तो म्हणतो युद्ध डिरेक्टली, बरोबर आहे, आक्रमक पॉलिसी. दुसरं त्याचं म्हणणं आहे की गैरकारभार, बरोबर आहे, गैरकारभार. आणि तिसरं त्याचं आहे विलिनीकरण, बरोबर आहे, विलिनीकरण, दत्तक वारसा नामंजूर, दत्तक वारसा नामंजूर. मग मित्रांनो बघा, सातारा, नागपूर, झासी हे तीन जे ठिकाणं आहे ना, त्याने जे आहे दत्तक वारसा नामंजूर म्हणून केलेले आहे. गैरकारभारच्या तत्वावर त्यांनी अयोध्या जे आहे हे खालसा केलेलं आहे. सो आन्सर ऑप्शन डी इज देअर, ठीक आहे. आलं लक्षात? बघा तुमचा लेवल ऑफ प्रिपरेशन कुठं आहे, विचार करा, नक्की विचार करा. हे आपलं फक्त इथंच चालू राहते, वेलसलीचं तैनाती फौज धोरण, डलहौसीचं खालसा धोरण, बस. साजे संभव झाना क हे मैस तहपे भोशी, तांचा आपलं वेलसलीचं, बरोबर आहे. तर आपलं तिथपर्यंतच एक लिमिटेड असते, लेवल ऑफ प्रिपरेशन तुम्हाला वाढवावं लागेल. तर हे तुम्हाला तो पी वाय क्यू सांगतो, ठीक आहे.
की तुम्हाला हे सुद्धा क्लिअर पाहिजे की युद्ध तत्वावर कोणते खालसा केले. गैरकारभाराच्या तत्वावर आणखी एक आहे वर्राड, त्यांना पैसा जो आहे हा दिलेला नव्हता त्यामुळे वर्राड हे गैरकारभाराच्या निमित्तानं खालसा केलेलं होतं. आणि मग दत्तक वारसा नामून जर आपल्याला माहिती आहे झाशी वगैरे, ठीक आहे. सो याचा आन्सर ऑप्शन आहे फक्त डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेव्हन, क्वेश्चन नंबर सेव्हन बघा. संपादक आणि वृत्तपत्र, आता इथे लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या, संपादक आणि वृत्तपत्राची चुकीची जोडी ओळखा. म्हणजे ऑलरेडी तो क्वेश्चन थोडा त्यांनी जो आहे आणखी लिमिटेड केलेला आहे. चुकीची ओळखायची आहे तुम्हाला त्यातल्या त्यात. कसं आहे जेव्हा वृत्तपत्र संपादक हे जोड्या लावायला येतं तेव्हा आपल्याला कुठेतरी एका दुखा ऑप्शन होऊन आपण जे म्हणतो त्याला जुगार जमून घेतो, परंतु जेव्हा अशा टाईपचा येतो मग तो आपलं चुकतं. तर इथे लक्षात घ्या, केशवचंद्र सेन सुलभ समाचार बरोबर आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी बेंगॉली हे ऐकलं आहे आपलं पीवायक्यू आहे लक्षात घ्या, देवेंद्रनाथ टागोर इंडियन मिरर, द्वारकानाथ विद्याभूषण नाही आहे, बंगदर्शन जे आहे हे जे आहे चॅटर्जीचं आहे, त्यांचं पूर्ण नाव बघू द्या मला, बकिमचंद्र चॅटर्जी लक्षात घ्या, बंगभूषण हे बकिमचंद्र चॅटर्जीचं वृत्तपत्र आहे, लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे, आता मी इथे या वृत्तपत्राबाबत तुम्हाला सांगेल. ठीक आहे, लक्षात घ्या, दरवेळेस माहिती आहे तुम्हाला वृत्तपत्रावर आयोग क्वेश्चन विचारते आहे. मग तुम्ही लक्षात घ्या आयोगाची क्वेश्चन विचारण्याची पद्धत काय, एक तर तुम्हाला ही चुकीची जोडी ओळखा किंवा जोड्या लावा किंवा एखाद्या वेळेच्या डिरेक्टली वन लाईनर डिस्क्रिप्शन देते आयोग आणि क्वेश्चन विचारते. तसं मला आठवते 2016 काहीतरी प्रीलिमचा क्वेश्चन आहे, ते एक एक रोटी दोन प्याला पाणी वगैरे देऊन कोणतं स्वराज्य वृत्तपत्राचं ते होता क्वेश्चन, राज्यसभा प्रीलिम्सला आलेला आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस माझं म्हणणं आहे की वृत्तपत्रावर असणारं तुमचं प्रिपरेशन काय असले पाहिजे, तर तिथे डिरेक्टली सांगतो हा तुमचा पाठांतराचा भाग आहे, कुठलंही लॉजिकचा मुद्दा नाही. जेवढा मॅक्सिमम वेळेस तुम्ही ती यादी वाचाल, हे वृत्तपत्र हे संपादक या वर्षी सुरू झालं, इतकंच नाही तर इथून सुरू झालं, ठीक आहे, या ठिकाणाहून सुरू झालं ह्याही क्वेश्चन विचारला आहे, कशात कंबाईन प्रिलिम्समध्ये का त्यांनी वृत्तपत्र दिलं होतं आणि कुठून सुरू झालं प्रकाशनाची स्थळे त्याच्यावर क्वेश्चन विचारलाय. मग माझं म्हणणं यासाठी तुम्ही कोणतंही जे ऑथेंटिकेट आपलं बुक आहे किंवा आपल्या क्लासच्या नोट्स आहे वृत्तपत्राची यादी काढायची आणि दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकदा ते जस्ट वाचून काढा. ऑटोमॅटिक सांगतो 100% याच्यातला तुमचा आउटपुट येणार आहे, पण तू कंटाळा करू नका. लक्षात घ्या, जिथे तुम्ही कंटाळा करता तिथूनच मार्क येतात MPSC मध्ये, म्हणूनच मग 100 एक जण लागतो, कारण की तोच मग ते जिथं तुमचं लिमिट संपते प्रिपरेशनची तिथून त्याची सुरू होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 हा ऍक्च्युली हा प्युअरली मेन्सचा अनुषंगानं आहे, याचं डायरेक्टली उत्तर सांगतो मी, 2 याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, सेकंड याचं उत्तर आहे 3-2-1-4 दादासाहेब फाडके राजा हरिश्चंद्र हा तुमचा फॅक्ट पार्ट म्हणजे काम येऊ शकतो प्रिलिम्सला. बाबूराव पेंडर लक्षात घ्या सैरंद्री चित्रपट आहे, भालजी पेंडारकर बाजीराव मस्तानी आणि प्रभाकर पेंडारकर हा बाल शिवाजी. ठीक आहे, प्रभाकर म्हणून आयोगानं आता हा सरनेम जोडलेला आहे, मागच्याच मेन्समध्ये राज्यसेवेच्या कुठल्या तरी प्रभाकर आणि समोर बाल शिवाजी जोड्या लावायला विचारलाय आणि हा सुद्धा मी सांगतो PYQ क्वेश्चन आहे. 3 याच्यातल्या PYQ आहे, बाल शिवाजी हरिश्चंद्र सैरंद्री. ठीक आहे, हा नवीन त्यांनी टाकला होता, नाव तर जुनंच आहे. ठीक आहे, क्लिअर. सो सांगण्याचा तात्पर्य करत चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी हा मेन्सचा आहे त्या अनुषंगाने जास्त एक्सप्लेन करत नाहीये. ठीक आहे, मेन्सच्या वेळेस आपण तो बघू. नेक्स्ट क्वेश्चन 10 आता बघा, या क्वेश्चन मध्ये डायरेक्टली इलिमिनेशन टेक्निक तुम्ही वापर करू शकता. एवढा मोठा क्वेश्चन, बापरे, एक पेजचा क्वेश्चन वेळ जातो, बरोबर आहे. जेवढा मोठा क्वेश्चन लक्षात घ्या, लॉजिक ठेवा, तेवढा सोपं त्याचा आन्सर असतं. इथे तुम्ही इलिमिनेशन जाऊ शकता. 2 आहे, ब्राह्मणी वृत्तपत्रे, ब्राह्मणेतर वृत्तपत्रे, जागृती जागरूक माहित आहे भगवंतराव पाडेकर वगैरे वालचंद कोठारी यांचं आहे. तर मग बघा, ब्राह्मणीमध्ये जागृती कट झालं, ब्राह्मणीमध्ये इथे जर तुम्ही गेला जागरूक कट झालं, ब्राह्मणीमध्ये जर इथं तुम्ही गेला तर जागरूक कट झाला, राहिलं उत्तर 3, हेच तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, किंवा जर तुम्ही असा विचार केला की सर मला माहिती आहे की मी यादी वाचलेली आहे ब्राह्मणेतर वृत्तपत्राची, मग तुम्ही कसं इलिमिनेशन करू शकता. बघा, इथे ब्राह्मणेतर मध्ये लोकमान्यचं नाव असू शकणार नाही, ब्राह्मणेतर मध्ये जर इथं तुम्ही गेला तर लोकशाही लोकसंग्रह असं आपण ऐकलेलं नाहीये, आणि इकडे जर तुम्ही गेला ब्राह्मणेतर वृत्तपत्र याच्यामध्ये पुन्हा लोकमान्य येणार नाही, तरी सुद्धा आन्सर तेच येतं. ठीक आहे, 2 कोणती एक फॅक्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. एवढे मोठे आन्सर सर याच्यामध्येच 20 वृत्तपत्र आहे, काहीही कारण नाही. जेवढा कठीण क्वेश्चन, जेवढा अननोन क्वेश्चन, तेवढं सोपं बनवायचं कसं, हे या सिरीज मधून तुम्हाला लक्षात येणार आहे. ठीक आहे,
सो नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन 11. कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून किफायतशीर वकिली सोडून दिली? डायरेक्ट रिपिटेशन आहे क्वेश्चनचा, फक्त एक नवीन नाव आहे जे तुम्हाला कन्फ्यूज करायला घेतलाय. मग या क्वेश्चनच्या वेळेस कसं डील करायचं की सर मला एबीसी वाटतं, चारही वाटतं, हे दोन तर 100% गेले, विषय नाही. की सर सी आर दास, जयकर, किचलू हे तीन नाव माझ्या वाचनात आलेले आहे, वल्लभभाई पटेल मी थोडा डाऊट आहे. तर मग या केसमध्ये लक्षात घ्या, मॅक्सिमम वाला लॉजिक तुम्ही घेऊन जाऊ शकता. का बरं, तर एक थोडक्यात एवढं तरी माहीत राहते आपल्याला घटनासभा बनवताना की वकील होते बा मेजॉरिटी लोक, मग वल्लभभाई पटेलही असतील, बरोबर आहे. आणि असहकारच्या चळवळीच्या भागामध्ये वल्लभभाई पटेल हे कोणाच्या बाजूने होते? महात्मा गांधीच्या अनुषंगानं, बरोबर आहे. तेच जर लाला लजपत राय यांनी बेजंट घेतलं असतं तर आपण विचार केला असता, परंतु वल्लभभाई पटेल हे आपल्याला माहित आहे चळवळीच्या बाजूने होते. मग ठीक आहे, वकिली त्यांनी सोडली असेलच, मग मी इथे या चार ऑप्शनला घेऊन जातो जे माझा बरोबर आहे. आलं लक्षात? तर अशा वेळेस तुमचा सारासार विचार, सत्सद विवेक बुद्धी आजूबाजूने लक्षात येऊन उत्तर टिक करा, 100% तुमचा स्कोर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील वृत्तपत्रे व त्याचे संपादक बघा. आला क्वेश्चन आणि मी सांगतो हा क्वेश्चन 100% तुम्हाला येणाऱ्या प्रिलिम्सला कामी पडू शकतो, ठीक आहे. त्यातलं एक लक्षात घ्या, काळ शिम परांजपे हे आपल्याला माहिती आहे. डीचं उत्तर आपल्याला माहिती आहे, चार हे दोन तीन ठिकाणी आहे. मुंबई वैभव मेहेंदळे यांचं आहे बहुतेक, गुराकी, ठीक आहे, आणि देशसेवक. दोन मिनिट. ओके ठीक आहे, याचं उत्तर मित्रांनो चार आहे, बरोबर सांगितलं मी. मुंबई वैभव मेहेंदळे हे माझं पाठ होतं, गुराकी एल एन जोशीचं आहे, देशसेवक जे आहे लक्षात घ्या अच्युत बळवंत कोल्हटकर, आणि कार्ड जे आहे मित्रांनो हे आहे शिम परांजपे, ठीक आहे. हा तुम्हाला पीवायक्यू आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. कार्ड आणि इथेच तुम्ही लिहून घ्या नवा कार्ड. नवा कार्ड जो आहे कोणाचा आहे? खाडीलकर यांचा आहे, ठीक आहे. नवा कार्ड खाडीलकरांचं मागचा पीवायक्यू आहे राज्यसेवेचा, ठीक आहे. आणि कार्ड शिम परांजपे, ठीक आहे. अच्युत बळवंत कोल्हटकर, ठीक आहे, त्यांचं मला असं आठवते संदेश सुद्धा मासिक आहे, आणि राज्यसेवा प्रिलिमचा क्वेश्चन हा सॉल्व होतो त्याच्यावरून. फक्त लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन विचारले जातात कशात इतिहासामध्ये, तेव्हा तो क्वेश्चन एकदम सोपा असतो. कारण की तुम्हाला ए बी सी डी या चार सेंटेन्स पैकी एखादा कीवर्ड सापडतो आणि तुम्हाला डायरेक्टली पर्सनॅलिटी क्लिक होते, ठीक आहे. त्यामुळे प्रामुख्याने लक्षात घ्या, जेव्हा पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन येतो तेव्हा सोडवायचा म्हणजे स्किप करायचा नाही, त्याला 100% द्या तुमचे एफर्ट्स, उत्तर तुमचं बरोबर येईल, ठीक आहे. तर उत्तर चार. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स कोणी प्रकाशित केले? लक्षात घ्या, आता मी स्वतः ही मेल दिलेली आहे, बरोबर, आत्ताची 23 ची. तर मित्रांनो बघा, अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स हे कोणी प्रकाशित केले? आता इथे जर मी बघितलं तर माझ्या असं लक्षात येतं की काका कालेलकर इथं मी इलिमिनेट करू शकतो, ठीक आहे. कारण की त्यांच्याशी निगडीत लिखाण वगैरे आपण काही ऐकलेलं नसते. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, प्रामुख्याने आपलं कन्फ्युजन या दोन ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यातल्या त्यात अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स आपण जर विचार केला तर 1928 ते 1933 या काळामध्ये जे पंडित नेहरू यांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं, तेव्हा त्यांनी त्यांची जे मुलगी आहे, बरोबर आहे, इंदिरा गांधी यांना लेटर्स लिहिलेले होते वेगवेगळे, ठीक आहे. इंदिरेस पत्र म्हणून ते आहे फेमस, आणि ते इंदिरेस पत्र हे बुक जे आहे त्यांनी मग अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स म्हणून 1958 प्रकाशित केलेलं आहे. केव्हा? 1958. तर जवाहरलाल नेहरू मित्रांनो याचं उत्तर आहे. तुम्ही ओल्ड लेटर्स यावरून जरी लक्षात घेतलं असतं तर नेहरू पर्यंत ऑप्शन पर्यंत गेले असते. जर तुमची एक जनरल अंडरस्टँडिंग असेल किंवा त्यांना अटक झाली आणि त्यांनी तिथून तुरुंगातून लेटर लिहिले एवढं जरी माहिती असतं तरी उत्तरापर्यंत पोहोचलेले असता तुम्ही, ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 14 बघा. आता किती सोपा आहे, जे मी सांगितलं तोच इथे मुद्दा आहे, लक्षात घ्या. पुन्हा फक्त एका फॅक्टरून तुम्हाला येते की बनारसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला माहित आहे 1905 बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बरं? तर गोपाळ कृष्ण गोखले. मग बाकीच्या गोष्टी एक्स्ट्रा मध्ये दिल्या आहे तुम्हाला. 5 मध्ये इंग्लंडला गेलेले होते, 7 आठवड्याच्या वास्तव्यात 45 सभांचे आयोजन केले, म्हणूनच त्यांना कोणत्या तरी गव्हर्नर जनरल उत्तम संसदपटू हा असं म्हटलं होतं, ठीक आहे. म्हणजे असं म्हटलं जाते की गोखले यांच्या भाषणाला इंग्रजांचे जे अधिकारी आहे सिव्हिल सर्वंट जे होते ते सुद्धा घाबरत होते. कारण की इतकं
फॅक्च्युअल आणि एकदम असं व्यापक त्यांचं जे भाषण राहत होतं. प्रत्येक मुद्द्यावर ते जे आहे एकदम विथ प्रूफ बोलत होते, बरोबर आहे. मग त्याला उत्तम संसदपटू सुद्धा म्हटलं जात होतं. तर ते गोखले आहे, लक्षात घ्या. बनारस काँग्रेस अधिवेशन बघा, व्यक्तीबद्दल हे आहे हा क्वेश्चन. मला फक्त बनारस काँग्रेस अधिवेशन एवढं जरी माहिती असतं, गोपाळकृष्ण गोखले आधीचं माहिती आहे तुम्हाला. साला मग जे आहे दादाभाई नवरोजी, मग ते स्वराज्याचा ठराव त्यांनी मांडला टिळकांच्या आग्रहावरून. मग 7 मग काय झालं, सुरत फूट सर्वांना माहित आहे. जहाल आणि मवाळ वेगवेगळे झाले. मग 1916 पुन्हा लखनौ अधिवेशन एकत्र झाले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. हा सुद्धा क्वेश्चन जे आहे प्युअरली मेन्स अनुषंगाने, याचं डिरेक्टली मी आन्सर सांगेल. मित्रांनो याचं उत्तर आहे फर्स्ट, 3421. ठीक आहे, याचं उत्तर एक आहे. बघा, मुंबई मराठी साहित्य संघ भालेराव, ठीक आहे. नंतर विदर्भ साहित्य संघ नाना जोग, देन नाट्य निकेतन मोतीराम रांगणेकर आणि ललित कलादर्श, हा पी वाय क्यू आहे केशवराव भोसलेचा. ठीक आहे, हा पी वाय क्यू आहे. डायरेक्टली रिपीट म्हणजे एक जरी माहिती असला तरी तुमचा क्वेश्चन सुटू शकतो. ठीक आहे, या पद्धतीनं क्वेश्चन नंबर 15 जस्ट लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 बघा मित्रांनो. आता हा महत्वाचा आहे आपल्यासाठी, प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा जास्त त्याला आपण वेटेज देऊ. आता बघा, हा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला दिलाय, कोणत्या शेती सुधारणेला सुधारणा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात झाल्या, म्हणजे इथे तुम्हाला गव्हर्नर जनरल सांगितलेला आहे. तर मी लक्षात घ्या, इतिहासाचा अभ्यास कसा करायचा, तर मी इथे म्हणेल की प्रामुख्यानं ज्या दोन गोष्टी आहेत, समाज सुधारक आणि गव्हर्नर जनरल, हे रोजच्या रोज तुम्ही करायला पाहिजे थोडे थोडे, कारण की ते कसं एका वेळेस लक्षात राहत नाही. तर थोडे थोडे करा ना, समाज सुधारक रोजचा एक केला, सहज चहा घेऊन आलो आपण 10 एखादा समाज सुधारक वाचला, ठीक आहे, किंवा झोप येत आहे तर मग गव्हर्नर जनरल वाचला, ठीक आहे, त्याच्या जे आहे त्यांना ज्या गोष्टी केल्या त्याच्यातून आपल्याला प्रेरणा भेटू शकते, बरोबर, समाज सुधारकाच्या याच्यावरून प्रेरणा भेटू शकते. ठीक आहे, आणि गव्हर्नर जनरलवरून चीड येऊ शकते आपल्याला अभ्यासाची. ठीक आहे, तर मग या गोष्टी माझं म्हणणं आहे की तुम्ही ह्या अशा डेली बेसिसवर करायला पाहिजे, म्हणजे दिवसातला 2 एक तुम्ही जो वेळ आहे तो असे डायनॅमिक टॉपिकला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, मग त्यामध्ये मग इतिहासाचं विचारणाऱ्या गोष्टी करेल मी, भूगोलाचं मॅप रिडिंग करेल, ठीक आहे, पॉलिटीतल्या मी काही भागानुसार कलमेस लक्षात ठेवेल, इकॉनॉमिक्समधल्या मग मी पंचवार्षिक योजना किंवा वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या लक्षात ठेवेल, सायन्समधलं क्लासिफिकेशनमधलं रोजची एक जे पोरी फेरा आहे सिलेंट्राटा असा मी करू शकतो. ठीक आहे, डायनॅमिक प्रिपरेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर मित्रांनो इथे बघा, इथे होतो आपण या क्वेश्चनवर, पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात झाला. तर एकदम सोपा होता की सहकारी संस्था कायदा, तर तुम्हाला माहित आहे 1904 आणि दुसरा 1912, बरोबर, म्हणजे मला बी ऑप्शन तर 100% पाहिजे. हा ऑप्शन गेला माझा, बी ऑप्शन मला सरळ 100% पाहिजे. शेतकी कृषी संशोधन संस्था म्हणजे पुसा या ठिकाणी त्यानं जे आहे ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केलं होतं, म्हणजे मला ए बी सुद्धा पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन गेला माझा. आता 2 आहे माझ्याकडे चॉईस, ए बी बरोबर, वरील सर्व बरोबर. तर मित्रांनो इथे वरील सर्व मध्ये जाऊ शकत नाही, कारण की हा प्रामुख्याने तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे, भूमी सुधारणा कायदा हा आपला कोण आहे, फेमस गव्हर्नर जनरल कॉर्नवालिस, जमीन सुधारणा, ठीक आहे, याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे जर ऑप्शन डी हा इलिमिनेट झाला तर तुमचं ऑप्शन राहतं फक्त ए बी बरोबर, जे याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, जर म्हटलं कूड कायदा कोणाचा आहे, तर लॉर्ड मार्सिस ऑफ हेस्टिंग, बेंगॉल टेनेसी ऍक्ट, लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळातला आहे. ठीक आहे, सो याचं उत्तरपर्यंत आपण जाऊ शकतो, आन्सर ऑप्शन एक आहे. ठीक आहे, जर तुम्ही म्हणाल तर हे दोन्ही रिपीट आहे ऍक्च्युली, पहिला तर पुसा इन्स्टिट्यूट विचारलेला आहे आयोगाना. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 17, दादाभाई नवरोजी कोणते विधाने सत्य आहे. बघा, ट्रॅप केलाय तुम्हाला या क्वेश्चनमध्ये, तुम्हाला पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन विचारलाय, माहिती असणार आहे दादाभाई नवरोजी सर्वांना, हे आयोगाला माहिती होतं, मात्र आयोगानं कुठं चुकवलंय, हाऊस ऑफ कॉमन्स पहिले भारतीय सदस्य, ही फॅक्ट आपण लक्षात घ्या. दादाभाई नवरोजी म्हणा, जगन्नाथ शंकर शेठ म्हणा, ठीक आहे, यांच्याबाबत जर पहिलं आलं ना, तर जनरली तुम्हाला जरी माहित नसलं त्याला बरोबर गृहित धरा. ठीक आहे, दुसरं, 3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद, आता या गोष्टी पाठ पाहिजे बरं, 3. ठीक आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी झाले, दादाभाई नवरोजी झाले, फिरोज शाह मेहता झाले, ठीक आहे, महात्मा गांधी फक्त एकदाच होते बेळगाव 1924. मग हे जो आता तुम्ही बघा, याच्यासाठी मी होमवर्क देईन तुम्हाला, राष्ट्रीय काँग्रेसचे जे वेगवेगळे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष, त्याच्याविषयी खास काही गोष्टी असेल त्या तुमच्या आज तुम्हाला पाठ करायच्या या वीकमध्ये. ठीक आहे, तर जसं मी म्हणेल की जनगण मन केव्हा म्हटलं पहिल्यांदा, ठीक आहे, वंदे मातरम पहिल्यांदा केव्हा म्हटलं,
राष्ट्रीय हा शब्द किंवा जे आहे ऍड झाला काँग्रेसमध्ये, किंवा मी म्हणेल पहिले फारसी अध्यक्ष कोण, पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, इंग्रज किती वेळा अध्यक्ष होते, चारदा, ठीक आहे, वेडन बन आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. तर या अनुषंगाने या गोष्टी पाठ असल्या पाहिजे. पहिली महिला भारतीय, बरोबर आहे, ॲनी बेझंट वगैरे आहे, सरोजिनी नायडू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजे, ठीक आहे. 1940 जे अधिवेशन आहे तेव्हा कोण होतं, या गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजे, ठीक आहे. तर हे तुम्हाला आज करायचं आहे, तो टेबल पाहायचा आहे, त्याच्याविषयी पाठांतर पाहिजे ह्या गोष्टीवर, तेव्हाच हा क्वेश्चन सुटतो, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, इथे होतो आपण, तीन वेळा आहे हे सुद्धा बी सेंटेन्स बरोबर आहे. बॉम्बे असोसिएशनमध्ये त्यांचा सहभाग होता विशेष नाही, हे इथे चुकलं आहे. 1910 चुकलाय, केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून निवड झालेली आहे, ठीक आहे. सो याचं उत्तर मित्रांनो ए बी डी बरोबर आहे, ठीक आहे. सत्येंद्रनाथ सिन्हा असं म्हणू शकतो आपण, केंद्रीय कायदेमंडळात गव्हर्नरच्या पहिल्यांदा जाणारे आहे, ठीक आहे. तसं तर या अनुषंगानं हे सेंटेन्स ही चुकीचं आहे. 17 उत्तर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 बघा. क्वेश्चन नंबर 18 व्हॅलेंटाईन चिरोल, बघा पी वाय क्यूच आहे मित्रांनो, पी वाय क्यू आहे अक्षरशः. मी सांगतो व्हॅलेंटाईन चिरोल, वन सेंटेन्स वन लाइनर क्वेश्चन आयोगाने विचारलाय की भारतीय असंतोषाचे जनक असं टिळकांना कोण म्हटलंय, व्हॅलेंटाईन चिरोल. आणि इथे आयोग आता म्हणतोय की व्हॅलेंटाईन चिरोलनं टिळकाबद्दल काय म्हटलं, म्हणजे हा पी वाय क्यूच आहे ना, बरोबर. म्हणून सांगतो पी वाय क्यूवर कमांड आणा, ठीक आहे. तुम्ही बघू शकता या सिरीज मधून तुमच्यावर फार मोठा इम्पॅक्ट होणार आहे, ठीक आहे. फक्त डे टू रोज जे आहे मागे पडू नका या सिरीजमध्ये फक्त, ठीक आहे. गोखले काळाच्या बरोबर टिळक काळाच्या पुढे असं सेंटेन्स व्हॅलेंटाईन चिरोलना नाही म्हटलंय, लक्षात घ्या. पट्टाभी सीतारामय्या यांचं हे वाक्य आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. पट्टाभी सीतारामय्या टिळकांना भारतीय असंतोष जनक म्हटलंय, फक्त बी बरोबर आहे, लक्षात घ्या. यांचा आन्सर ऑप्शन 2, ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, या ट्रॅप होऊ नका इथे. देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा नाही, याचा काही संबंध नाही. 1908 मला आत्ता नाव नाही क्लिक होतं त्यांचं, ठीक आहे. त्यांनी म्हटलं होतं की हे फार मोठं चुकीचं आपण करतोय, पण त्यांना ते ब्रिटिशांच्या बाजूने होते त्यामुळे निर्णय द्यावा लागला, ठीक आहे. उदारमतवादी नोकरशहा असं वगैरे टिळकाबाबत व्हॅलेंटाईन चिरोलनं म्हटलेलं नाही. रादर मानहानीचा दावा जे आहे लढवण्यासाठी मग टिळक जे आहे होमरूल सोडून तिकडे गेले आणि मग तिकडून आल्यानंतर त्यांचं निधन झालं, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, फक्त बी पर्यायातला बरोबर आहे. जे गोष्ट माहिती आहे इथे जर पी वाय क्यू माझा कन्फर्म आहे तर माझा हा प्रश्न बरोबर असणार आहे, आणि जो माझा प्रश्न बरोबर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. पहिले वाक्य आता बघा मित्रांनो, टॉपिक नेम जर म्हटलं तर मी सांगतो तुम्हाला ब्रिटिशांची, ब्रिटिश सत्तेची स्थापना भारतामध्ये, बरोबर आहे, ब्रिटिश सत्तेची स्थापना. आता इथे हा जर क्वेश्चन आपण रिलेट केला तर हा सुद्धा पी वाय क्यू आहे पहिलं सेंटेन्स, बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स आपण फक्त थोडं लक्ष द्यावं लागतं. कसं बघा, प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला, बरोबर आहे. आपल्याला मीर जाफरनं फितुरी केली, बरोबर आहे, आणि मग जे आहे तो त्याला नवाब बनवला गेलं, म्हणजे जे ट्रीटी ठरली होती आधी त्या पद्धतीनं. नंतर मग याने जे आहे थोडाफार पैशामध्ये पैशाची मागणी पूर्ण करू शकला नाही वगैरे, मग पुन्हा मीर कासिमला आणलं, मग पुन्हा मीर जाफरला केलं, मग मीर कासिम तुम्हाला तिकडे दिसतोय बक्सारमध्ये, ठीक आहे. तर ह्या गोष्टी पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य म्हणजे मीर जाफर त्यांचा राज्य कारभार मुर्शिदाबूदवरून पाहू लागला, तर हे त्यांना नवीन त्याचं राजधानीचं ठिकाण ठरवलं. तर या सेंटेन्समध्ये जनरली अंटिल अँड अनलेस जर तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत चूक करू नका, ठीक आहे. विधान बरोबर आहे, उत्तर 4 आहे. ऑल राईट, याचं उत्तर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20, बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंद मठ या कादंबरीत कोणत्या उठावाचा उल्लेख आढळतो? डायरेक्टली मित्रांनो पी वाय क्यू आहे, मी म्हणेल डायरेक्टली पी वाय क्यू आहे, ठीक आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी, बरोबर आहे, आनंद मठ आणि संन्यासाचे बंड, ठीक आहे. आन्सर ऑप्शन 20-4 आहे, ठीक आहे. ऑल राईट, काही एक्सप्लेन करायचं काम नाही, हे जे आहे लक्षात घ्या. आता याच्यासाठी काय, तर वेगवेगळे उठाव, बरोबर आहे, वेगवेगळे उठाव 1857 आधीचे नंतरचे, मग त्याच्या अनुषंगानं शेतकरी चळवळ हे तुम्ही करायला पाहिजे प्रिपेअर सांगली, ठीक आहे. संन्यासाचा उठाव, आनंदमर, बंकिमचंद्र चॅटर्जी. क्वेश्चन नंबर 21, कोणत्या वर्तमानपत्राने बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग याच्या धोरणावर टीका केली होती? कोण आहे बरं तो आपला, तोच आपला पहिला कार्यकर्ता, कोण, जेम्स ऑगस्ट हिक्की. पहिल्यांदा आला, बरोबर आहे, वृत्तपत्र सुरू झालं, आणि असं नाही की तो काय म्हणू शकतो आपण, निष्पक्ष होता बिचारा, ठीक आहे. तर तो फक्त भारतीयावरच टीका करत होता असा काही मुद्दा नाही आहे, तर रादर तो इंग्रजांचे जे गव्हर्नर होते त्यांच्या वैयक्तिक बाबीवर सुद्धा टीका करत होता, ठीक आहे. आणि मग अशा पद्धतीनं तो काय आपला वॉरन हेस्टिंगवर त्याने टीका केली, काय कारखान्यासहित त्याला उचलून नेलं, बरोबर आहे.
तर हे लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंग द बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्ट हिक्की याचं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. बंगाल किरकरू, कलकत्ता जनरल, अमृत बाजार पत्रिका आपल्याला माहित आहे, हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष, पहिले आपले जे आद्य क्रांतिकारक आहे वासुदेव बळवंत फडके, ठीक आहे, यांच्या संदर्भात ते त्यांनी वाक्य म्हटलेलं होतं. ठीक आहे, आणि अमृत बाजार पत्रिकाची एक फॅक्टही आपल्याला माहिती आहे, कोणती, की त्यांनी जो आपला काय नुसतं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, देशी वृत्तपत्र कायदा या लिटनचा, याच्या अंतर्गत जे आहे त्यांचं वृत्तपत्र रातोरात त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं होतं, कारण की तो भारतीय भाषालाच लागू होता. ठीक आहे, क्लिअर, त्याचं उत्तर लक्षात घ्या, बेंगॉल गॅझेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22, क्वेश्चन नंबर 22 बघा, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात, कॅप्टन हॉकिन्स जो आहे कोणाच्या काळामध्ये भारतात आलेला होता. मित्रांनो पाठ पाहिजे आपल्या, हॉकिन्स पहिले आला होता, नंतर थॉमस रो आला होता. हॉकिन्सला लक्षात घ्या पहिल्यांदा, याचं उत्तर जे आहे, दोन मिनिट, जहागीर आहे शाहजहान, ओके जहांगीर, ठीक आहे, सॉरी जहागीर, थोडा कन्फ्यूज झालो मी. कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले, ठीक आहे, त्याचा मी शॉर्टकट केला होता, होरा, हॉकिन्स आला पहिले, नंतर थॉमस रो आला. पहिल्यांदा हॉकिन्स आला, त्याला जहागीरनं नाकारलं, मग त्यानं जे आहे थोडं फ्रेंच यांना मदत केली, बरोबर आहे, आणि मग त्याच्या अनुषंगाने मग त्याला एक जे आहे 13 मध्ये त्याला परमिशन देण्यात आली होती वखारी स्थापन करण्यासाठी. ठीक आहे, तर मित्रांनो पुन्हा ब्रिटिश सत्तेची स्थापना क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, प्रिलिम्सच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापनेत कोणाचा पुढाकार होता. स्ट्रेट क्वेश्चन आहे मित्रांनो, रिपब्लिकन शब्द ऍड झाला, सोशलिस्ट असोसिएशन म्हटलं तो बंद, ठीक आहे, सन्याल वगैरे यांचं नाव, परंतु रिपब्लिकन हा शब्द ऍड झाला तर तुम्हाला व्यक्ती आठवले पाहिजे, कोणता, वाय आय एम अ अथिस्ट, ठीक आहे, मी नास्तिक का आहे, तर या अनुषंगानं त्यांचं पुस्तक आहे आणि त्यांचं नाव आहे भगत सिंह. ठीक आहे, आता इथे थोडं कन्फ्युज विद्यार्थ्यांचं होऊ शकतं की सर चंद्रशेखर आझाद सुद्धा आहे, मात्र लक्षात घ्या भगत सिंग नंतर प्रमुख नेतृत्व म्हणून रिपब्लिकन असोसिएशनचं चंद्रशेखर आझादनी पाहिलं होतं, मात्र रिपब्लिकन शब्द ऍड करण्याचा जे हे होता आयडिया ती भगत सिंगाची होती, त्यामुळे याचं उत्तर भगत सिंगच असणार आहे. ठीक आहे, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन, सेकंड आन्सर की अजून यायची आहे आयोगाची, याच्यामध्ये किंतु परंतु होऊ शकतं. ठीक आहे, परंतु मागच्या पीवाय क्यू चा आधार आणि रेफरन्स हा बघितला, भगत सिंग उत्तर बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24, हा तुम्हाला क्वेश्चन राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये अँशियन मिडायवल मध्ये कामी येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती या प्रवाशाने लिहिलेली आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ह्युएन सँग, ह्युएन सँग. आणि तुम्हाला आज होमवर्क आहे की जे वेगवेगळे परकीय प्रवासी आलेले होते, बरोबर आहे, ते कोणाच्या कार्यकाळामध्ये आलेले आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. प्रामुख्यानं मी सांगतो तुम्हाला, हर्षवर्धन काळ, फायन वगैरे आपल्याला माहित आहे ह्युएन सँग, ठीक आहे, या अनुषंगानं. नंतर मग आपला कृष्णदेवराय विजयनगर साम्राज्य त्याचा कार्यकाळ, नंतर मोहम्मद अफ गजनी घोरी म्हणजे दिल्ली सल्तनत बलबनच्या वगैरे काळातला आपण, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी कोणते परकी प्रवासी आले तर हे चांगलं तुम्ही करून ठेवा. कृष्णदेवरायच्या काळामध्ये निकोलो कोंटी वगैरे ते दिसून येतात. ठीक आहे, तर त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, याचं उत्तर सध्या ह्युएन सँग आहे. चालुक्य राजवटाविषयी माहिती त्याच्या पुस्तकातून मिळते. ठीक आहे, ह्युएन सँग पलबेरुनी जे आहे मिडायवल मध्ये दिसून येतो, फायन हा अँशियनच्या शेवटी शेवटी तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे, टॉलेबी हा आधीचा आहे. क्लिअर, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25, मेन्स ओरिएंटेड आहे, याचं उत्तर डिरेक्टली सांगून देतो, 4-3-2-1 याचं उत्तर, दोन स्टेट आहे. ठीक आहे, दैवसेनी लक्षात असू द्या, रामचंद्र प्रधान, इंदिरा कीर्तिकर, कुसुमांजली जे आहे हा विमो महाजनी, राजा शिवाजी, हा बघा याच्यावरून आला होता, पीवायक्यू आहे, हा एकावरून माझा सुटला, बरोबर आहे उत्तर, हा माझा क्वेश्चन बरोबर आहे, नाटक व त्याचे लेखक. ठीक आहे, नेक्स्ट हा मेन्स ओरिएंटेड आहे, प्रिलिम्सला जर आला यदा कदाचित तर लक्षात असू द्यावा. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रंथाच्या अचूक जोड्या लावा, बरोबर आहे, याचं उत्तर मित्रांनो 4 आहे, त्रिंबक नारायण अत्रे ऑडिट, सॉरी गावगाळा, केशव मेश्राम यांचं पोखरण, हा लक्षात घ्या, हा ही जे फॅक्ट आहे ना ते YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याच्यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास सेपरेट टॉपिक आहे त्यातून आलेला आहे. बाबूराव बागुल याचं अघोरी आणि भास्कर चंदन शिव यांचं बिराड, बिराड. ठीक आहे, तर याचं उत्तर 26 आहे. ठीक आहे, बाबूराव बागुल यांचं नाव लक्षात घ्या,
विद्रोही साहित्यकार म्हणून जे आहे दलित साहित्यासाठी त्यांचं ओळखल्या जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर मित्रांनो 27. क्रांतिकारी कार्य करणारे नेते डायरेक्टली पीवायक्यू आहे, तुमचा पाठ असलं पाहिजे. आता प्रॉपर आम्ही अमरावतीचे आहे तर अमरावतीमध्ये आम्हाला माहिती आहे खापर्डे बगीचा आहे, बरोबर आहे, तर बघू शकता इथे आहे. बेळगावमध्ये यांचं काम आहे पीवायक्यू आयोगाचा गंगाधरराव देशपांडे. ठीक आहे, नागपूरमध्ये आणि मग यवतमाळमध्ये, यवतमाळमध्ये खानकोजे, नागपूरमध्ये श्रीधर परांजपे. ठीक आहे, या अनुषंगानं गेलं तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तर 3-3-2-1-4 नागपूरचं परांजपे, यवतमाळचे खानगोजे आहे, अमरावतीचे खापर्डे, आयोगाचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा पीवायक्यू झाला इथे एफवायक्यू फ्युचर इयर क्वेश्चन, बरोबर. म्हणून सांगतो या अनुषंगाने तुम्ही करू शकता. लेवल ऑफ प्रिपरेशन काय, ह्या गोष्टी पीवायक्यू थ्रू तुमची कमांड पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28 बघा. 28 हा क्वेश्चन बघा. आता मी इथे या क्वेश्चनच्या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी सांगतो. 31 ऑक्टोबर 1920 याच्यामध्ये मित्रांनो 31 ऑक्टोबर 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, लाला लजपत राय, तिन्ही फॅक्ट पाठ पाहिजे तुमच्या. इथे कन्फ्यूज होऊ नका. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक बद्दल बोलल्या जात आहे. याची सेम ऑर्गनायझेशन आहे इंटक, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. 1948-49 कोण होते, वल्लभभाई पटेल. ठीक आहे, इथे आयटक आहे, हे कोणाशी निगडीत आहे, कम्युनिस्टची, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आणि हे कोणाशी संलग्न आहे तर काँग्रेसशी संलग्न आहे, बरोबर आहे. कामगार संघटना आपल्या पाठ पाहिजे आपल्या, बरोबर आहे. आपला GS2 कामगार संघटना, महिला आघाडी, शेतकरी आघाडी आपल्या पाठ पाहिजे, बरोबर आहे. तर पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, पीवायक्यू आहे रादर आयोगाचा, आणि 27 पर्यंत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, 57 कामगार संघटना संलग्न होता. आता तुम्ही सांगा या ब सेंटेन्स बद्दल तुम्हाला काही माहीत आहे का, आणि जेव्हा आपल्याला असं आउट ऑफ रीच आपल्या जाते तेव्हा ते सेंटेन्स बरोबर गृहित धरून तुम्ही जायला पाहिजे. कुठेही डाऊट घेऊ नका, नाही तर तुम्ही म्हणता 57 37 होत्या, पाठ आहे का तुम्ही सांगा, वाचलाय का तुम्ही, नाही मग संपला नाही विषय. इथे डाऊट घेऊ नका, ए आणि बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 28 2 आहे. ठीक आहे, आता या क्वेश्चन मधून आपल्या जो पीवायक्यू आरटीपीचा जो उद्देश आहे कोणता, अप्रोच, हा क्वेश्चन तुम्हाला मी दिलेला आहे. ठीक आहे, तर अप्रोच इलिमिनेशन बघा, मागच्या एका क्वेश्चन मध्ये मी दिलाय तुम्हाला वृत्तपत्राच्या टेक्निक जे आहे पेपर सॉल्व्ह करायची याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला जो आरटीपी प्रोग्राम आहे तो तुम्हाला असा सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही जाल, आणि 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा सेफ स्कोर, सर्वात चांगला स्कोर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 29 कोणती विधाने चूक आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद, 1912 अलिलाल, हे फॅक्ट पाठ पाहिजे आपल्याला. ठीक आहे, 1912 जफर अली खान यांनी जमीनदार या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर केले, हा पीवायक्यू आयोगाचा राज्यसभा मेन्सचा मागील. आणि 1911 कॉम्रेड, मित्रांनो कॉम्रेड जे आहे जो आहे आपला मोहम्मद अलीचा नाही आहे. ठीक आहे, मोहम्मद अलीचा नाही आहे कॉम्रेड, दोन मिनिट, मोहम्मद अली जिना यांचा नाही आहे, मोहम्मद अली यांचा आहे, जिना हे नाव इथे चुकीचं आहे, मोहम्मद अली यांचं कॉम्रेड आहे. ठीक आहे, बघा आयोग कोणत्या लेवलवर तुम्हाला चुकवत आहे. तुम्ही एवढ्या घाईत असता, 150 क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य. ठीक आहे, आता ठीक आहे राज्यसेवा प्रिलिम्सला 2 तास आहे तुम्हाला आरामात, पण तुम्ही सांगत आहे मोहम्मद अली जिना, एक शब्द एक्स्ट्रा जोडला क्वेश्चन चुकला. ठीक आहे, तर कोणती चूक आहे मित्रांनो, फक्त बी चूक आहे, मोहम्मद अली जिना यांचा नसून मोहम्मद अली यांचा दी कॉम्रेड आहे, अब्दुल कलाम अबुल कलाम आझाद यांचा अली हिलाल आहे. हे दोन मध्ये आयोगानं कन्फ्यूज केलाय जोड्या लावामध्ये, पाठ करून ठेवा. अल हिलाल आझाद, कॉम्रेड मोहम्मद अली. ठीक आहे, आणि जमीनदार जफर अली खान मागच्या वेळेस जोड्या लावाचा क्वेश्चन आहे, पीवायक्यू आहे ॲज इट इज. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 29 लास्ट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा, क्वेश्चन नंबर 30 दामोदर सापेकर. इथे सांगतो, इथे टेक्निकचा विषय होता तुम्हाला, टेक्निक म्हटल्यापेक्षा माझं म्हणेल की अप्रोच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या क्वेश्चनमध्ये आपण लावू शकतो. बघा, दामोदर चाफेकर आणि रिकामी जागा सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिजन यांनी स्थापन केली. तुम्ही विचार करा, दामोदर चाफेकर, विनायक सावरकर, टाईम लाईनचा घोळ होतो, ठीक आहे इथपर्यंत आपण इलिमिनेट केला, गणेश सावरकर इलिमिनेट केला, मुद्दाम तुम्हाला तिथं दिलाय. दोन गोष्टी राहते, बाळकृष्ण की द्रविड बंधू, तर तुम्ही विचार करा मित्रांनो, आपल्याला माहित आहे हे तीन बंधू होते, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. तर दामोदर आणि बाळकृष्ण यांना फाशी झाली तेव्हा वासुदेव चापेकर यांनी द्रविड बंधूची हत्या केली, कारण ते हस्तक म्हणून होते. मग तुम्ही सांगा त्यांच्यासोबत त्यांनी कार्य केलं असेल का, त्यामुळे उत्तर डिरेक्टली निघतं बाळकृष्ण चापेकर. ठीक आहे, अँड दॅट इज द राईट ऑप्शन. ठीक आहे, ओके, ऑल राईट.
सो अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपल्या या सेशनमध्ये आपल्या आरटीपीच्या 30 क्वेश्चनचा इतिहासाचा अनालिसिस आपण केलेला आहे. उद्या भेटूया आणखी 30 क्वेश्चन सहित इतिहासाच्या. ठीक आहे, अशी रोजच्या रोज आपली जीएससी प्रॅक्टिस या सेशनमधून होईल. ठीक आहे, रिव्हिजन थ्रू पीवायक्यू चालता बोलता या आपल्या सिरीजमध्ये जास्तीत जास्त तुमच्या मित्राची हे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.